पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची सुरुवात झाली ती एका विशेष कार्यक्रमानं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतलं, पूजा केली. सकाळी 11 सुमाराला पंतप्रधान मोदी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दाखल झाले आणि मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं यावेळी स्वागत केलं. दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती देत मोदींचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधानांनी मंत्रोच्चारामध्ये गणरायाची पूजा केली. गणपतीच्या चांदीच्या मूर्तीला त्यांनी अभिषेक केला. विधिवत पूजा अर्चा इथे झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पंचारती ओवाळत गणरायाची आरती केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यादरम्यान दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. मंदिरामध्ये दगडूशेठ गणपतीची पूजा करत त्यांनी आरती केली. यावेळी त्यांनी भारत हा विश्वगुरु व्हावा आणि चंद्रयान 3 यश मिळावं असा संकल्प केला. दगडूशेठ मंदिर ट्रस्ट सदस्यांशी आणि पुजाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती पाशी जवळपास 20 होते. याच ठिकाणी त्यांनी अभिषेक केला, आरती केली आणि भव्य असं या ठिकाणी दर्शन घेऊन साकडं घातलेलं आहे. नेमकं नरेंद्र मोदी या परिसरामध्ये थांबून नेमकं त्यांनी अनुभव काय घेतलेला या सगळ्या गोष्टीबाबत आपण ट्रस्टीकडनं जाणून घेऊ. काय सांगताल, काय भावना आहे, काय कशा प्रकारे त्यांचं पहिलं स्वागत केलं? अतिशय अविस्मरणीय असा क्षण आणि अतिशय भावनिक हृदयस्पर्शी क्षण देखील याला म्हणता येईल आमच्यासाठी. कारण स्वतः पंतप्रधान या बाप्पांच्या मंदिरात पदावर असताना आले, त्यांचं स्वरूपवर्धिनीच्या वादनाने आम्ही स्वागत केलं. एवढंच नाही तर जे पुजारी होते त्यांनी नेमकी कशी पुजारी केली ते आपण जाणून घेऊ. काका काय सांगताल, काय भावना होत्या मोदी साहेबांच्या चेहऱ्यावरचे? भंडाऱ्याची उधळण म्हणजे